महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात महालक्ष्मीनगर गॅस गोडाऊन जवळील उद्यानाच्या पडलेल्या भिंतीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या घरी गुरुवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, जिल्हाध्यक्ष तथा आमदार कुमार आयलानी, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील यांनी भेट देत आपत्तीग्रस्त परिवारांचे सांत्वन केले. नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ व नायब तहसीलदार संभाजी शेलार यांना यावेळी आपत्तीग्रस्तांना ताबडतोब मदत जाहीर करावी, त्यांना पक्की घरे बांधून द्यावी, तसेच मृत व्यक्तींना शासकीय नियमानुसार 4 लाख रुपये तात्काळ मदत देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले. सदर उद्यानाच्या कंत्राटदारावर कलम 304 अनुसार गुन्हा दाखल करावा व संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ व पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांच्याकडे करण्यात आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना 1-1 लाख रुपये तात्काळ मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच त्यांच्या घरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर यांच्यातर्फे घेण्यात येईल असे माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितले. नगर परिषदेने या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं म्हणून ही जी 3-4 घरं ज्यांचं नुकसान झालंय ते स्वनिधीतून त्यांनी उभारली पाहिजेत अशी मागणी आणि असं ताकदीने भारतीय जनता पार्टीने सांगितलं. ही जी तरुण मुलं आणि त्यांच्या लहान मुलं यांचा कडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की आता यांचा कोणी वाली नाही आणि म्हणून अंबरनाथ भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर घेईल आणि त्याचबरोबर त्यांना जे काही त्यांचं नुकसान झालं आहे ते काय आम्ही सर्वजण भरून काढू शकणार नाही, परंतु जे आवश्यक असणारा त्यामध्ये जे आम्हाला शक्य आहे अशी जी 2 कुटुंब आहेत त्या 2 कुटुंबांना 1-1 लाख रुपये हे देण्याचं भारतीय जनता पार्टीच्या इथल्या अंबरनाथ शहराने ठरवलं. नवाज वनू, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.